तुमच्या तीन अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. सगळ्यात पहिले त्याने झोपेवर स्वतःचा कंट्रोल करावा, तो खूप झोपतो वेळ असला की, आणि बाहेर कुठेही फिरायला नेत नाही. सो दुसरी अपेक्षा ती आहे की मला बाहेर त्याने महिन्यात एकदा तरी बाहेर फिरायला न्यावं लग्न झाल्यापासून, कारण त्याने मला कुठेच फिरायला नाही नेलेलं. तिसरी अपेक्षा, ॲक्च्युली त्याच्या आई वडिलांकडनं आहे की त्याने स्वतः त्याच्या आई वडिलांना इथे घरी येऊन, स्वतःच आपलं मुलाचंच घर आहे, माझ्याकडे जरी राग असेल माझ्यावरती तरी इथे येऊन राहावं त्यांनी, की सासू सासर घरी यावेत, आमचंच घर आहे ना, मुलीकडे पण यावं. त्यामुळे मला अशी इच्छा आहे की त्यांनी इथे येऊन राहावं म्हणून. आज पहिल्यांदा ते इथं आलेत राहायला, म्हणून म्हणताल तर आतापर्यंत एकदा इथे स्वतः मी इथे घरी आलेले नाही आहेत. सो पप्पांना आणि आईलाच सांगायचं आहे की तुम्ही येऊन राहा, तुमचंच घर आहे, आम्हाला पण आवडेल की आमचं कौतुक केलेलं, आम्ही कसं राहतोय, कसं बघतो, म्हणजे वावरतोय ते बघा, राहावा आमच्यासोबत. बघा लेख, सुनेच्या डोळ्यात पाणी आलं, नातीच्या पण डोळ्यात पाणी आलं याच. तेव्हा आता दोघांनी सासू सासऱ्यांनी मनातला राग विसरा आणि लवकरात लवकर लेकाच्या घरी या, आणि जो काही राग असेल तो सगळा विसरून जा, एवढंच या तीनही अपेक्षांमधून या माऊलीने व्यक्त केलेलं आहे. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, या तीनही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही झटता की नाही? झोपेत म्हणाल तर सकाळी 4 वाजता ड्युटीला जातो, त्यानंतर येतो 6 वाजता, जिम वर्कआउट इतका जमलेला असतो की त्यानंतर मला 1 तासभर तरी झोपावी असते. तर मी हिला फ्रीनेस व्हावं म्हणून मी मुलीला घेऊन मुद्दाम झोपतो, तर ही तिला घेऊन झोपलं पण ही पण स्वतः झोपलेली असते त्यानंतर. नाही तो वेळ ऍक्च्युली तो झोपतो 1 तास म्हणतो, पण 1 तासाच्या ऐवजी तो ना ऑलमोस्ट 3 ते 4 तास असेच होऊन जातो. म्हणजे आम्ही समजा संध्याकाळी तो 6 आला तर जर का 6:30 वगैरेला झोपलो तर रात्री डायरेक्ट 6:30 उठतो, असा एक आमचं हे होऊन जातं. मग त्यापेक्षा त्यानेच झोपू नये, म्हणजे आमचीही झोपणार नाही, आम्हाला बाहेर फिरायला मिळतो. प्रयत्न करेल मी की सासू सासरे आल्यावर तरी जागे राहा दोघे. आणि राहिलं फिरण्याचा प्रश्न, एकतर टाईमच मिळत नाही, एवढं शेड्यूल बिझी असतं की ट्रेनिंग्स किंवा काही संडेला पण कधी लागली तर ड्युटी असते, आणि हिला टी व्हीलर फिरायला घेऊन जायचं म्हटलं तर ही मागे झोपलेली असते आणि मी गाडी चालवत असतो. सगळ्यात मोठा किस्सा हा होतो.